हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञा दयानंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण सिक्स्थ स्टँडर्डचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा इलेवन्थ चॅप्टर जो आहे वर्क अँड एनर्जी त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग सुरू करूया इलेवन्थ चॅप्टरच्या क्वेश्चनान आन्सरला वर्क अँड एनर्जी फिल इन द ब्लँक फिल इन इच ब्लँक विथ द अप्रोप्रिएट टर्म फ्रॉम द ब्रॅकेट्स फर्स्ट क्वेश्चन अ अ बकेट फुल ऑफ वॉटर इज टू बी ड्रॉन फ्रॉम अ वेल डॅश विल बी डन वेन अ डॅश इज अप्लाय टू डू दिस बिकॉज देअर विल बी डॅश ऑफ वॉटर आणि आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत डिस्प्लेसमेंट वर्क आणि फोर्स ओके सो आन्सर आहे आपलं अ बकेट फुल ऑफ वॉटर इज टू बी ड्रॉन फ्रॉम अ वेल म्हणजेच पाण्याने भरलेली जी बादली आहे ती आपल्याला वेलमधून काढायला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वर्क विल बी डन वेन अ फोर्स इज अप्लाय टू डू दिस जेव्हा आपण फोर्स लावतो त्यावेळेसच ते, ते काम जे आहे ते पूर्ण होतं बिकॉज देअर विल बी देअर विल बी अ डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर असं का होतं कारण त्यावेळेस पाण्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजेच ते पाणी जे आहे विहिरीतून ते बाहेर आपण काढतो राईट सो पाण्याचं डिस्प्लेसमेंट होत असतं सेकंड क्वेश्चन इफ अ बॉल इज ड्रॉप्ड ऑन अ ऑन द स्लोपिंग रूफ ऑफ अ हाऊस इट एक्वायर्स मोशन अँड फॉल्स ऑन द ग्राउंड दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी इन टू एनर्जी टेक प्लेस म्हणजेच बॉल जेव्हा घराच्या पत्र्यावरनं घराच्या छपरावरनं तो जेव्हा खाली पडतो इट एक्वायर्स मोशन त्याला एक आ, मोशन गती जी आहे ती मिळते अँड फॉल्स ऑन द ग्राउंड आणि तो सरळ जमिनीवर पडतो ओके दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं आणि ते पोटेन्शियल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं ओके दॅन नेक्स्ट

देन फोर्थ द सोलार कुकर इज अन एप्लिकेशन ऑफ द हीट एनर्जी ऑफ द सन व्हाइल सोलार सेल्स सोलार लॅम्प्स आर ॲप्लिकेशन्स ऑफ द लाईट एनर्जी ऑफ दी सन सोलार कुकर जे आहे ते uh, हीट एनर्जी जी आहे सूर्याची चा याच्यावर चालतं राईट right? त्याचप्रमाणे जे सोलार सेल आहेत किंवा सोलार लॅम्प्स आहेत तर हे सुद्धा लाईट एनर्जीचेच Uh, हे लाईट एनर्जीचे पार्ट आहेत ओके okay? म्हणजे सूर्यापासून जी जो काही प्रकाश मिळतो त्याच्यावर चालणारी ही यंत्रणे आहेत सोलार सेल्स अँड सोलार लॅम्प्स ओके दॅन नेक्स्ट वन लेबरर कॅरीड फोर पॅन्स फोर पॅन्स ऑफ रोड मेटल थ्रू अ डिस्टन्स ऑफ हंड्रेड मीटर्स इफ ही कॅरीज टू पॅन्स ऑफ रोड मेटल थ्रू अ टू हंड्रेड मीटर डिस्टन्स डॅश वर्क विल बी डन मग अशावेळी काय होईल तर इक्वल वर्क डन होईल इक् काम जे आहे ते इक्वली होईल ओके नेक्स्ट द कपॅसिटी दॅट अँड ऑब्जेक्ट हॅज फॉर डुईंग वर्क इज कॉल्ड डॅश सो द कपॅसिटी दॅट अँड ऑब्जेक्ट हॅज फॉर डुईंग वर्क इज कॉल्ड एनर्जी एनर्जी इज युअर आन्सर दॅन मॅच द पॅर ग्रुप ए अँड ग्रुप बी ग्रुप बीमध्ये तुम्हाला आन्सर्स दिलेले आहेत फर्स्ट रोलिंग ऑब्जेक्ट जे ऑब्जेक्ट रोल करतं आणि रोल होऊन ते जमिनीवर पडतो वगैरे तर त्याला कायनेटिक एनर्जी असं आपण म्हणतो देन फूड फूड इज अ केमिकल एनर्जी ओके देन स्ट्रेच बो स्ट्रेच बो इज अ पटॅन्शियल एनर्जी देन सनलाईट इज अ हीट एनर्जी देन युरेनियम इज अटोमिक एनर्जी ओके नेक्स्ट क्वेश्चन कॅन यू टेल वेन कॅन बी से दॅट डिस्प्लेसमेंट हॅज टेकन प्लेस आपण केव्हा म्हणू डिस्प्लेसमेंट होतं तर आन्सर वी कॅन से दॅट डिस्प्लेसमेंट हॅज डन वेन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट चेंज जेव्हा त्या ऑब्जेक्टचं पोझिशन चेंज होईल तेव्हा त्यावेळेस आपण म्हणू की तिथे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे सेकंड क्वेश्चन व्हॉट शुड बी टेकन इन टू अकाउंट फॉर मेजरिंग वर्क वर्क मेजर करण्यासाठी कोणतं कशा प्रकारे वर्क हे मेजर होतं सो आन्सर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट या दोन गोष्टींमुळे वर्क, वर्क Then, energy? Energy जे आहे ते मेजर होतं वर्कचं मे मेजरमेंट आपण करू शकतो देन वॉट आर द वेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी एनर्जीचे फॉर्म्स कोणकोणते आहेत तर मेकॅनिकल एनर्जी हीट एनर्जी लाईट एनर्जी साऊंड एनर्जी केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी हे एनर्जीचे फॉर्म्स आहेत दॅन नेक्स्ट क्वेश्चन डिस्क्राईब वन नॅचरल चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी एनर्जीचं जे नॅचरल चेन आहे ती आपल्याला एक डिस्क्राईब करायला सांग सांगितलेली आहे कोणतीही एक तर इथे वॉटरसायकल जे आहे ती चेन मी डिस्क्राईब केलेली आहे सो आन्सर वॉटरसायकल इव्हॅपरेट ड्यू टू हिट ऑफ दी सन दिस वॉटर वेपर फॉर्म्स क्लाउड्स दॅट गिव्स रेन वॉटरसायकल काय करतं तर वॉटरसायकलमुळे वॉटरसायकलमध्ये uh, सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि मग ही पाण्याची वाफ जी आहे ती त्याचं ढगात रूपांतर होतं रेन वॉटर फ्लोज इन टू रिवर अँड अ स्टोअर इन रिझर्विअर ऑन डॅम्स हेच रेन वॉटर जे आहे ते नदींच्या मार्फत किंवा तलाव जे आहेत यांच्यामध्ये हे साठवलं जातं दिस आर ॲट अ हाईट अँड देअर फोर देअर वॉटर हॅज पोटेन्शियल एनर्जी विच ट्रान्सफर मेड इन टू कायनेटिक एनर्जी ॲज द वॉटरफॉलिंग डाउनवर्ड जेव्हा डॅममधलं धरणातमधलं जे पाणी असतं जेव्हा तिथे जलविद्युत जे आहे वीज जी आहे ती निर्माण केली जाते सो त्यावेळेस उंचावरून जे काही पाणी पडतं ओके ते उंचावरून पडणारं जे पाणी असतं ते पोटेन्शियल एनर्जीमधून कायनेटिक एनर्जीमध्ये ट्रान्सफर होतं वेन द वॉटरफॉल्स ऑन द टर्बाईन इट्स कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सफ इज ट्रान्सफर टू द टर्बाईन जेव्हा हे पाणी टर्बाईनवर पडतं त्यावेळेस काय होतं तर जी कायनेटिक एनर्जी असते ती त्या टर्बाईनमध्ये ट्रान्सफर होते द टर्बाईन प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी आणि त्या टर्बाईनमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे विद्युत आ, एनर्जी जी आहे ती ते टर्बाईन प्रोड्यूस करतं ओके इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज इन अ हाऊस फॉर वेरियस पर्पजेस आणि आपल्या घरातसुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे इलेक्ट्रिसिटी जी आहे याचा बऱ्याच ठिकाणी आपण वापर करतो दॅन नेक्स्ट वाय शूड वी सेव्ह एनर्जी एनर्जी जी आहे ती आपल्याला का साठवून ठेवायला हवे तर आन्सर सेविंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी सेविंग एनर्जी हे खूप चांगला आहे कम्पेअर्ड टू जनरेटिंग एनर्जी ड्यू टू द इनक्रीजिंग पॉप्युलेशन अँड इनक्रीजिंग यूज ऑफ एनर्जी रिसोर्सेस दर इज अ डेंजर दॅट द लिमिटेड रिसोर्सेस ऑफ कोल पेट्रोल डिझेल क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस विल बी एक्झॉस्टेड म्हणजेच काय तर पॉप्युलेशन जसं वाढतं आहे लोकसंख्या जशी वाढते त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या गरजा आहेत ओके नॅचरल रिसोर्सेसच्या त्यासुद्धा वाढत आहेत आपले नॅचरल रिसोर्सेस कोणते आहेत तर कोल पेट्रोल डिझेल क्रूड ऑइल ओके सो ह्या प्रकारचे जे रिसोर्सेस आहेत यांच्यासुद्धा गरजा वाढत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा जो, जो स्टॉक आहे तो आपल्याकडे लिमिटेड स्टॉक आहे ओके तर तो संपून जाऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे दॅन ऑल्सो ड्यू टू ओवर यूज ऑफ एनर्जी लॉट्स ऑफ पॉल्युटिंग गॅसेस आर रिलीज इन द ॲटमॉस्फिअर धीस लीड्स टू द लीड्स टू पॉप्युले लीड्स टू पॉल्युशन अँड ग्लोबल वॉर्मिंग दस इन ऑर्डर टू प्रिझर्व्ह नॅचरल रिसोर्सेस अँड कन्झर्व एनवायरमेंट वी मस्ट सेव्ह एनर्जी त्याचप्रमाणे Uh, त्या एनर्जीचा त्या नॅचरल रिसोर्सेसचा जास्त ओवर यूज जर आपण केला तर काय होतं तर पॉल्युटिंग गॅसेस हवा जी आहे ती प्रदूषित होते ओके आणि ग्लोबल वॉर्मिंग जे आहेत असे असे सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा होतं आणि त्याच्यामुळेच नॅचरल रिसोर्सेस आणि जे एन्व्हायरमेंट आहे याला आपण जपलं पाहिजे आणि त्याचसाठी वी मस्ट सेव्ह एनर्जी नेक्स्ट वॉट इज ग्रीन एनर्जी सो आन्सर द ग्रीन द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस एज कार्बन डायऑक्साईड ऑर कार्बन मोनॉक्साइड इज कॉल्ड ग्रीन एनर्जी ग्रीन एनर्जी कशाला म्हणतात तर आ, ते नॅचरल ते एनर्जी रिसोर्स ज्याच्यामुळे स्मोक धूर जो आहे किंवा कार्बन गॅसेस जो आहे तो प्रोड्यूस होत नाही उदाहरणं आहेत त्याची कार्बन डायऑक्साईड एंड कार्बन मोनॉक्साईड ओके इट्स कॉल्ड ग्रीन एनर्जी द नेक्स्ट क्वेश्चन वॉट आर द नन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस नन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस कोणते आहेत तर नन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आर इनएगजस्टिबल अँड कंटिन्युअस अँड कॅन बी यूज इन व्हेरियस फॉर्म्स अगेन अँड अगेन नन कन्वेन्शनल एनर्जी म्हणजेच अशी एनर्जी असे रिसोर्सेस जे आपण पुन्हा पुन्हा त्याचा यूज करू शकतो ओके okay? ते रिसायकल होऊ शकतं सो एक्झाम्पल सोलार एनर्जी वाइंड एनर्जी टायडल एनर्जी हायड्रोइलेक्ट्रिक ऑर हायड्रोपावर किंवा ऑटोमिक एनर्जी नेक्स्ट विच फॉर्म्स ऑफ एनर्जी फ्रॉम दी सन आर यूज इन सोलार एनर्जी डिवायजेस सोलार एनर्जीमध्ये कोणतं ऊर्जा जी आहे ती वापरली जाते सो हीट एनर्जी लाईट एनर्जी आणि केमिकल एनर्जी याच्यामध्ये आपल्याला सन जो आहे त्याच्याकडनं uh, जी एनर्जी आहे ती घ्यावी लागते ओके okay? <coughs> Then why should we maximize the use of non-conventional energy resources, ja non-conventional energy resources Okay. Then saapan jastir ka kaakela pahije. So answer due to increasing population and increasing use of energy resources, where there is a danger that the limited resources of coal, petrol, diesel, crude oil, and natural gas will get exhausted. Therefore, we should maximize the द यूज ऑफ conventional energy एनर्जी रिसोर्सेस आपण काय याचा वापर केला पाहिजे सोलर एनर्जीचा तर ज्या काही आपल्याकडे नैसर्गिक संपत्ती आहे आ, कोल आहे पेट्रोल डिझेल क्रूड ऑइल आहे नॅचरल गॅस आहे तो सर याचा आपल्याकडे जो स्टॉक आहे तो लिमिटेड आहे ओके आणि पॉप्युलेशन जे आहे लोकसंख्या जी आहे ती वाढते त्याच्यामुळे आपण सोलार सिस्टमवर ज्या काही सॉरी सोलार एनर्जीवर ज्या काही उपकरणं जी चालत आहेत त्यांचा आपण जास्तीत जास्त प्रमाणात यूज केला पाहिजे देन नेक्स्ट हू इज द ऑडवन आऊट याच्यातला ऑडवन आउट कोणता आहे फर्स्ट डिझेल क्रूड ऑइल नॅचरल गॅस वाईंड याच्यामध्ये वाईंड जो आहे तो ऑडवन आहे ठीक बाकी आहे बाकीचे नॅचरल रिसोर्सेस आहेत देन अ रनिंग कार हॉलिंग अ लॉग अ बुक केप्ट ऑन द टेबल पिकिंग अप द स्कूल बॅग याच्यामध्ये ऑडवन आहे अ बुक केप्ड ऑन अ टेबल देन सनलाइट वाईन वेव पेट्रोल ऑडवन इज पेट्रोल ओके फोर्थ लिविंग द फॅन ऑन इन अ इन अ वॅकंट रूम देन लिव्हिंग द टी व्ही ऑन वाईल वर्किंग युझिंग ए सी ड्युरिंग विंटर पुटिंग ऑफ द लाईट वेन गोइंग आउट ऑडवन आहे पुटिंग ऑफ द लाईट वेन गोईंग आउट दॅन फिफ्थ क्वेश्चन फाईंड आउट द टाईप्स ऑफ एनर्जी फ्रॉम द फॉलोईंग पझल पझल दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जीचे टाईप्स आहेत ते शोधून काढायचे सो फर्स्ट so, इथे येलोने जे मार्क केले आहे ते तुम्ही पाहू शकता पोटेन्शियल ओके देन ब्लूमध्ये सोलार ओके ग्रीन इट्स कायनेटिक ओके त्याच्यानंतर आणखीन एक आहे ऑरेंजमध्ये साऊंड ओके देन यल्लोश कलरमध्ये मी हिट असं दिलं आहे देन इथे वाईंड ओके सो हे सगळे आहे टाईप्स ऑफ एनर्जी ठीक आहे सो फ्रेंड्स तुमचा जो इलेवन्थ चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी त्याचं क्वेश्चन इथेच कम्प्लीट झालेले आहेत होप तुम्हाला आ, जे क्वेश्चन आन्सर्स था आहेत हा जो व्हिडिओ आहे तो कळाला असेल आणि अफकोर्स तुम्हाला व्हिडिओज जर आवडत असेल किंवा व्हिडिओज जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलही सबस्क्राइब करा बेलायकनवरही क्लिक करा सो so दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया पण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे